माझ्या भविष्यातल्या सगळ्या सुखांसाठी युजर आय डी आणि पासवर्ड फक्त एकच, आणि तो म्हणजे ईशा. हॅलो. नाही मानसी, आता नाही नाही म्हणायचं. तू माझ्या बरोबर येतेस, ओके? विक्रांत परत ताईने तमाशा केला तर तिला नकोय मी ईशाच्या आसपास आलेलं, मग कशाला? मोनिका पेक्षा तुझी गरज जास्त आहे ईशा, आणि मोनिकाला तिचीच काय कुणाचीच गरज नाहीये हे तुलाही माहिती. आज कितीही उशीर झाला तरी मी तुला ईशाकडे घेऊन जाणारच. माझ्या हाताला जी काही महत्वाची कागदपत्र लागली त्यात एक अशी नोंद आहे की सदादादा प्रत्येक महिन्याला सोनं विकत घेत होता. दर महिन्याला सोनाराच नाव आणि पत्ता सुद्धा इथे आहे. आपण जर त्याला भेटलो तर अधिक माहिती मिळू शकेल. बेटा, तू देवाला काय सांगितलंस? ही सगळ्यांना चांगली बुद्धी दे. पैसे दिया. तुम्ही पटवर्धन का? नाही नाही, मी नाही पटवर्धन. सॉरी. बोकळा. काय साहेब? मॅडम कुठे तुझी मॅडम? त्या मैत्रिणीकडे गेल्यात. काय नाही अगं, थोड्या वेळापूर्वी आम्ही ते जरा एक माणसाचा पत्ता नाव वगैरे असं काही बोलत होतो, ते तू ऐकलं नाहीस ना? नाही बा, मी कशाला बोलू, मला सवयच नाही ना तसली. चांगलंय चांगलंय. नाही काय, बातमी फार गुप्त आहे ग. कोणाला कळून आहे ना पटकन असं आम्हाला वाटतं म्हणून. आम्ही तुझीच वाट बघत होतो. नाही पण तुम्ही जे काही बोलताय ते ऐकण्यात मला काहीच इंटरेस्ट नाहीये. सो इकडे उगाच बसून तुमचं काय ऐकू ना मी? अगं असं काय म्हणतेस? मधुकाका ना आपल्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं. त्यांची अशी इच्छा होती की घरातले सगळे इथे असावेत म्हणून तुला मुद्दाम बोलवलंय. मग मनू आहे ना, बसली ना ती इकडे, तिला सांगा की मदत करायला एका पायावर रेडी असते ना ती. मला कशाला सांगताय?
अग काका काय सांगते ते ऐकून तर घे प्लीज. मला ना काही ऐकून घ्यायचं नाही. बॉक्स ऐकत का उभी आहेस तू? स्वतःची काम कर जा. आणि तुम्हाला सगळ्यांना एक महत्वाची गोष्ट सांगायची. सर, मला तुमच्याशी जरा बोलायचंय. एक मिनिट. मी मोनिका दळवी. त्या दिवशी मी आठवलं मला. मला तुमच्या बँकेत माझ्या नावाने नवीन अकाउंट सुरू करायचंय. सो ओके, त्यासाठी मी तुम्हाला एक फॉर्म देतो, तो भरून द्या, मग आपण पुढची प्रोसिजर करू. ओके. बाय द वे, तुमच्या घरच्यांना पासवर्ड आठवला का? नाही अजून, पण शोधाशोध सुरू आहे. बरं झालं तुम्हीच हा विषय काढलात. नाही म्हणजे त्या दिवशी तुम्हाला सगळं फारच विचित्र वाटलं असेल, पण होता तो सगळा घोळ. ऍक्च्युली सर, त्या लॉकरची खूप मोठी कहाणी आहे. प्रत्येक महिन्याला समजा 1-2 तोळे खरेदी केलं असेल तर आजवरचा हिशोब केला असं बघ ना, एवढं होणार. आताच्या बाजारभावाप्रमाणे 50-52 लाख रुपये किंमत आहे त्याची. माझा आणि शनायाचा काही संबंध नाही. मिस्टर दामले, मला आता कुणाचं काही ऐकायचं नाही आणि काही बोलायचंही नाही. तुम्ही मात्र आता इथून जाऊ शकता, आणि यानंतर तुम्ही नाही आलात ना आमच्या घरी तरी चालेल. आणि चिठ्ठी कसली पाठवली रे येड्या? अरे हे जेवण अंजलीबाईंनीच पाठवले. अरे काय लिहिली ती वाचकी चिठ्ठीत? सावकाश जेवा आणि भरपूर जेवा. ती एवढं चिठ्ठीत कसं लिहायचं? फोन करून सांगायचं की आता इथून पुढे मी तुम्हाला अशा चिठ्ठ्या पाठवणार. गृहपाठ समजा तुमचा, मी बी त्याचं उत्तर तुम्हाला चिठ्ठीतच देणार. म्हणजे माझं बी लिहून होईल ना? जेडे, आपल्या घरात काय चाललंय का? काय नाही. लग्नाचं काय चाललंय का? कुणाचं? अगं ते विचारतोय. आपल्या लग्नाचं तर काय चाललं नाही ना. आपल्या म्हणजे? आपल्या म्हणजे आपल्या दोघांच्या. मला एका फ्रेंड कडून असं कळलं की म्हणजे कळलं की हे मला लाईक करते म्हणून असं. तर मग तुम्हाला तुमच्या मित्राकडून कळलं? खरं म्हणजे मीच सांगितलेलं असं त्याच्या कानावर जाऊ दे. तो एक हिंदी चित्रपट होता बघा, जेल में पिस्तोल आ चुका. तुम जानते हो ना अपनी अम्मा को, अगर उन्हें पता चल गया ना तो वो बवाल मचा देंगी. कुछ नहीं होगा बाबूजी, बल्कि हम तो कहते हैं उन्हें पता भी नहीं चलेगा. चलिए 11 दिन के बाद उन्हें पता चल गया तो भी जैसा बदलाव आ रहा है ना अम्मा में, हमें ऐसा नहीं लगता कि उन्हें बुरा लगेगा. तुम कुछ भी कहो, हमें इसमें जोखिम दिखता है. किस जोखिम की बात कर रहे हैं आप? तुझ्यासाठी नसेल पण माझ्यासाठी. बोलतीस तू? आहे आहे तर कुठे? दिसत का नाहीये? हे बघ, माझा सायन्सवर विश्वास आहे. हे बघ सगळं, माणसाचा जन्म झाला, मग त्याने शोध लावला, आणि मग जन्माला काय आलं? सायन्स. पण सायन्सच्या आधी काय होत? माणूस. अगं पण हे सगळं कोणी बनवलंय? त्याच्या मागे कोणीतरी असेलच ना, कुठली तरी शक्ती असेलच ना. शक्ती म्हणजे सायन्स.